भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कराड शहर भाजपच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. पाहूया आपण काही जणांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया. आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अखंड भारतभर तसेच अखंड सातारा जिल्ह्यामध्ये सेवा सप्ताह साजरा करत आहोत. त्याचंच औचित्य साधून कराड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकनाथजी बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जगदेश्वर मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. चौंडेश्वरी मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरास चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे. मी सर्व जिल्ह्यातील असतील किंवा सर्व मंडळातील अध्यक्षांना असं आवाहन करू इच्छितो की प्रत्येक आपापल्या भागात ज्या पद्धतीनं एकनाथजी बागडे यांनी हा उपक्रम राबवलेला आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, असाच सेवा सप्ताह अखंड सातारा जिल्ह्यामध्ये साजरा करावा आणि जो गरजू असेल त्यांना 100% रक्त ह्या माध्यमातून मिळू शकेल आणि ज्यांना रक्तदान करायचं आहे अशा लोकांनी रक्तदान या सेवा सप्ताहामध्ये करावं. त्याचबरोबर या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आपण आरोग्य शिबिर पण घेत आहोत. आरोग्य शिबिर पण कराड शहराच्या वतीनं लवकरात लवकर घेण्यात येणार आहे. 4 दिवसापूर्वीच आम्ही फळाचं वाटप कॉटेज हॉस्पिटल इथे एकनाथजी बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहराच्या वतीनं केलं. अशा पद्धतीनं उपक्रम प्रत्येक मंडळामध्ये व्हावेत अशीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करू. भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतामध्ये हा सप्ताह वाढदिवसानिमित्त साजरा होत आहे. भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीनं आम्ही 17 तारखेला कॉटेज हॉस्पिटल इथे फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला, त्यानंतर जिलेबी वाटपाचा कार्यक्रम घेतला. आज शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून आम्ही रक्तदान शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा 17वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये अनेक कार्यक्रमाचे राबवले गेले. हा अखंड सप्ताह त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रुग्णांना फळ वाटप असेल असे अनेक कार्यक्रम राबवले गेले. त्यातलाच हा एक अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आज या कराड शहरामध्ये माझ्या सर्व टीमसह भारतीय जनता पक्षाच्या सर्व टीमसह आज आम्ही रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर नक्कीच हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. रक्तदान हे जीवनदान आहे आणि नक्कीच कराड शहरातील समस्त नागरिकांना मी आज आवाहन करते की आपण या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या अभियानाला सहकार्य करा. भारताचे लाडके पंतप्रधान कणखर नेतृत्व नरेंद्रभाई मोदी यांचा 69वा वाढदिवस हा 17 सप्टेंबरला झाला. भारतात हा सप्ताह 22 तारखेपर्यंत सेवा सप्ताह म्हणून सगळीकडं साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी स्वच्छता अभियानाचे ठिकठिकाणी वेगवेगळे फळवाटप, मिठाई वाटप, रक्तदान शिबिर ज्या समाज उपयोगी हिताच्या गोष्टी आहेत त्या आम्ही पक्षाच्या वतीनं सर्वत्र राबवत आहोत. देशात सर्वत्र अतिशय उत्साहात तो वाढदिवस साजरा होत आहे. एखाद्या नेत्याचा असा वाढदिवस साजरा होणं हे कदाचित असं पहिल्यांदाच घडत असेल की सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे लोक हा वाढदिवस साजरा करत असताना सामाजिकतेचं भान घेऊन साजरं करत आहे. कराडमध्येही आज पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या रक्तदान शिबिरामध्ये आता युवकांचा तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तरी कराडातील अन्य इतर नागरिकांनी युवकांनी याच्यामध्ये सामील होऊन भरघोस रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे हे सिद्ध करावं असं मी आवाहन करतो. की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज कराड शहरामध्ये रविवार पेठ पाण्याच्या टाकी या पाण्याच्या टाकीजवळ चौंडेश्वरी मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीनं घेतलेला आहे. तरी या रक्तदान शिबिरासाठी कराड शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भव्य संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत.
नमस्कार. परवा दिवशी 17 सप्टेंबर रोजी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण देशभरात साजरा केला. आपल्या पक्षाने हा नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि हा सप्ताह हा पूर्ण भारत देशामध्ये सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. ते ठरवल्यानंतरच कराड शहराने एकनाथ बागडी यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळे कार्यक्रमांची आखणी केली आणि 17 तारखेपासूनच या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन आणि ते सेवाकार्य चालू झालं. 17 तारखेला वाढदिवसादिवशी शुभेच्छा पत्र पाठवणं असेल, त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन रुग्णांना फळं वाटप असेल, रुग्णांची सेवा शुश्रूषा असेल, त्यानंतर जिलेबी वाटप असेल. आज दिनांक 21 रोजी चौंडेश्वर मंदिर कराडी येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ही समाजसेवा मोठी समाजसेवा आहे. हा विचार घेऊन एकनाथ बागडी यांनी भाजप कराड यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला भाजपचे कराडचे पदाधिकारी आणि कराडमधील नागरिक यांचं उत्स्फूर्तपणे सहयोग आणि सहभाग लाभलेला आहे. कराडच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा यांनी सुद्धा आताच रक्तदान केलेलं आहे.